अलिबागच्या वर्सोली किनाऱ्यावरील सुरूचं बन पर्यटकांचं आवडतं ठिकाण, पण शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं हे सुरूचं बन उद्ध्वस्त झालंय. सुरूची शेकडो झाडं मुळापासून उन्मळून पडली आहेत. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की उन्मळून पडलेल्या झाडांना पीळ बसलाय. त्यात किनाऱ्यावरील छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांचंही नुकसान झालंय. शिवाय वर्सोली ग्रामपंचायत आणि वनविभागानं तयार केलेल्या बालोद्यानालाही या वादळी वाऱ्याचा फटका बसलाय. तिथल्या खेळण्यांचीही नासधूस झाली आहे. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय. यात लाखोंचं नुकसानही झालंय. ग्रामपंचायतीनं सकाळपासून पडलेली ही झाडं बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलंय. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून. प्रफुल्ल, दृश्यांमध्ये सुद्धा दिसतंय मोठं नुकसान झालेलं आहे सुरूच्या बनाचं आणि इतरही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. कधीपर्यंत आता हे सगळं सुरळीत होण्याची शक्यता या सगळ्यांकडनं वर्तवली जाते? सुवर्ण, आपण जी दृश्य दाखवतोय ती दृश्य पाहिली तर आता सुरूचं बन जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे ही झाडं कापून बाजूला करण्यात किमान 4 ते 5 दिवस लागतील अशी माहिती आता तिथल्या ग्रामपंचायत सरपंच आहेत त्यांनी दिलेली आहे. यंत्र केवळ मानवी कामांबरोबरच यंत्रही आता मागवण्यात आलेले आहेत, त्यामुळे येते 2 ते 3 दिवस या कामासाठी लागतील. सुवर्ण, गेले 2 दिवस रायगड जिल्ह्यात जो पाऊस पडतोय तो प्रचंड वादळी वाऱ्यासह संध्याकाळी वेळेला पाऊस पडतोय आणि काल जो वाऱ्याचा वेग होता तो तर अतिशय प्रचंड होता आणि त्यामुळे हे नुकसान जे आहे ते झालेलं आहे. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह 2 दिवस हा पाऊस पडतोय. हा पाऊस परतीचा अजून हवामान खात्याने डिक्लेअर केला नसला तरी परतीच्या पावसासारखाच पाऊस पडतोय. केवळ अलिबाग किंवा वर्सोली परिसरातच नाही तर रायगड जिल्ह्याच्या संपूर्ण भागामध्ये अशा प्रकारचा पाऊस आणि वादळ झालेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालंय, छपरांचं नुकसान झालेलं आहे, अनेक शाळांचं देखील नुकसान झालेलं आहे. ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडले. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा अद्यापही खंडित आहे. सुवर्ण, निश्चित, धन्यवाद प्रफुल्ल तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी.